संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे नमस्कार, मी मधुरा हितगुज। या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे, तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत तोंडाचा कॅन्सर, आणि ह्याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत ह्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर राज नगरकर। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर नगरकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर राज नगरकर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर नगरकर हे HCG मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि कर्करोग तज्ज्ञ तसंच रोबोटिक तज्ज्ञ आहेत। आणि मुंबईतील टाटा हॉस्पिटलमधून त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं, आणि त्यानंतर त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ सर्जन एडिनबर्ग इथे MRCM ही पदवी देखील प्राप्त केली। आणि आत्तापर्यंत त्यांनी 1,00,000 जास्त कर्करोग रुग्णांवरती उपचार केलेत आणि 55,000 जास्त कर्करोग शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। समाजातील दारिद्र्य वर्गातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी हजारो रुग्णांवरती मोफत उपचारही केले, आणि त्यांनी टेमोथेरपी आणि वर्सा HD सारखी सर्वोत्तम किरणोपचार पद्धती महाराष्ट्रातील रुग्णांसाठी नाशिकमध्ये सवलतीच्या दरात आता उपलब्ध करून दिली आहे। अद्ययावत केम्ब्रिज वर्सियस रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली सवलतीच्या दरात त्यांनी उपलब्ध करून दिली आहे, आणि नाशिक शहराचं तसंच महाराष्ट्राचं नाव त्यांनी जागतिक नकाशावर कोरलं आहे। कोरोना काळामध्ये 500 अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत। तर तरुणांमधील तंबाखू संबंधित कर्करोगाच्या वाढत्या घटनांबद्दल त्यांनी नाशिक तंबाखूमुक्त शहर तयार करण्यासाठी आणि तरुण भारताच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या हेतूनं जॉईन द चेंज ह्या अभियानाची सुरुवातही केली। त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले। चला तर आज आपण तोंडाच्या अर्थातच ओरल कॅन्सर संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर नगरकर यांच्याकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे, आणि आज आपण तोंडाच्या कर्करोगाविषयी चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मला हाच प्रश्न विचारायचा आहे, सध्या आपण बघितलं तर ह्या तोंडाच्या कर्करोगाबद्दल किती समाजामध्ये जागरूकता पसरलेली आहे किंवा किती आवश्यक आहे जागरूक राहणं, त्याबद्दल काय सांगाल? भारतामध्ये आढळणाऱ्या कर्करुग्ण जे आहेत त्यातले पहिल्या क्रमांकाचा जो कॅन्सर आपल्या भारतात आढळतो तो म्हणजे तोंडाचा कॅन्सर। त्यातले त्यात पुरुषांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे, आणि मागच्या 20 वर्षांमध्ये हे सातत्याने लक्षात येतं आहे की जो कॅन्सर आधी 50-60 होणारा आजार मानले जायचा तो आता कमी वयामध्ये युवा वर्गामध्ये व्हायला लागलाय, आणि त्यात तंबाखूजन्य पदार्थांमुळे जे होणारे कॅन्सर्स आहेत स्वाभाविक आहे ते युवा वर्गातच जास्त प्रमाणात होता, पण त्याबरोबरच पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन वाढत चाललं असल्या कारणाने कर्करोगाचा धोका वाढतोय। अगदी, आता तुम्ही फार महत्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे की स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये तंबाखू सेवन वाढलेलं आहे, आणि त्यामुळे हा जो धोका आहे कॅन्सर होण्याचा तो अधिक प्रमाणात वाढत चाललाय। मात्र साधारणपणे जेव्हा आपण तंबाखू सेवनामुळे कर्करोग होतोय असं म्हणतो, तर ह्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कर्करोग होऊ शकतात त्याबद्दल काय सांगाल? सर्वात कॉमन जे कर्करोग आहे ते तोंडाचे कर्करोग आहेत, अन्ननलिकेचे कर्करोग आहे, फुफ्फुसाचे कर्करोग आहे, आणि स्त्रियांमध्ये तर तंबाखू सेवनामुळे गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग सुद्धा अधिक प्रमाणात होतो हे सिद्ध झालेलं आहे। अगदी डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की तरुणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन वाढलेलं आहे, मग जेव्हा आपण म्हणतो की लोकांमध्ये ह्या सगळ्या संदर्भातली जागरूकता निर्माण होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, आपण ह्या सगळ्या संदर्भात नेमकी जनजागृती कशा पद्धतीने करतात त्याबद्दल काय सांगाल? एक इंटरनॅशनल टोबॅको सर्वे मागच्या काही दिवसांपूर्वीच पब्लिश झालेला आहे, आणि त्या सर्वेचे जे काही फिगर्स आहेत ते अतिशय धक्कादायक आहे। म्हणजे भारतामध्ये 13-15 वर्ष वयोगटातले जे मुलांचं त्यांनी सर्वेक्षण केलं तर जवळजवळ 20% मुलांना तंबाखूची सवय आहे असा खुलासा त्यात झालेला आहे। आणि जॉईन द चेनच्या माध्यमातून आम्ही सुद्धा नाशिकमध्ये ज्यावेळेस अनेक शाळा कॉलेजेसमध्ये फॅक्टरीजमध्ये जाऊन सामाजिक अवेअरनेस व्हावा ह्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही बोलायचो तेव्हा लक्षात आलं की मुलांमध्ये तंबाखूचं सेवन खूप जास्त प्रमाणात होतं,
त्यात जवळजवळ 38% मुलांमध्ये हे बीडी किंवा सिगरेटच्या स्वरूपात असतं आणि 52% मुलांमध्ये ते गुटखा किंवा पान मसाल्याच्या स्वरूपामध्ये हे सेवन केलं जातं. त्यामुळे सर्वात जास्त अवेअरनेस जो आहे हा शाळा कॉलेजेसमध्ये होणं गरजेचं आहे. त्या मुलांना जेव्हा हा तंबाखूजन्य पदार्थ वाईट आहे हे समजण्या इतकी समज नसते, त्यावेळेस त्यांचं जर कधी आपण मार्गदर्शन केलं, त्यांना काउन्सिलिंग केलं, निश्चित आपलं भविष्य उज्ज्वल होईल. अगदी डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात तसं की शाळा कॉलेजेस इथे खरं तर जनजागृती होणं आवश्यक आहे, मात्र सध्या तुम्ही करत असलेल्या प्रॅक्टिसमध्ये जर तंबाखूमुळे साधारणपणे किती तरुण रुग्ण जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि त्यांना कर्करोगाने ग्रासलेलं आहे, साधारणपणे आपण जर आपण बघायला गेलं तर किती प्रमाण आहे या तरुणांचं, त्याबद्दल काय सांगाल? मॅडम, आम्ही साधारणपणे दरवर्षी HCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये जवळजवळ 6,500 ते 7,000 नवीन कॅन्सर रुग्णांचं निदान करतो. या 7,000 रुग्णांचं जरी पकडलं, त्यातलं 40% हे तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण आहेत आणि ह्या तोंडाच्या कॅन्सरच्या 40% रुग्णांपैकी ऑलमोस्ट 50% रुग्ण हे 40 कमी वयाचे रुग्ण आहेत. आज मी जे ऑपरेशन केलेलं आहे ते सुद्धा युवा वर्गातले 38 वर्ष 40 वर्ष ह्या वयामध्ये जेव्हा तोंडाचा कॅन्सर होतो, जेव्हा फक्त त्या व्यक्तीचाच नव्हे तर पूर्ण कुटुंब त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं, तर आपली पूर्ण कौटुंबिक जे काही आरोग्य आहे ते डिस्टर्ब होत असतं ह्या आजार. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात तसं की साधारणपणे कर्करोग जेव्हा होतो एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला, मग तो तरुण असो किंवा वयस्कर असो, तरी पूर्ण कुटुंब त्यामुळे त्रस्त होतं, त्यामुळे तो पूर्ण कुटुंब आजारी पडतं. मात्र आज आपण पाहिलं तर हे प्रमाण जे आहे तंबाखू सेवन किंवा स्मोकिंगचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतं, कारण की वाढत असलेला ताणतणाव असेल त्यामुळे कुठेतरी ह्याचं प्रमाण वाढतं आहे का, आणि पॅसिव्ह स्मोकिंगमुळे देखील कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो का त्याविषयी? मॅडम, आम्ही जे काही सर्वेस केले होते, जवळजवळ 50,000 जास्त विद्यार्थ्यांशी आम्ही संभाषण केलं आणि जेव्हा त्यांच्याशी आम्ही चर्चा करायचो की का रे बेटा तुम्ही का सुरू केलं हे घेणं, तर त्यातले जे प्रामुख्याने जी उत्तरं मिळायची त्या उत्तरांपैकी पहिलं उत्तर होतं की घरात बाबा करतात, आजोबा करतात, काका करतात, म्हणून आम्हाला असं वाटायचं की हे चांगलंच आहे म्हणून आम्ही करतो. दुसरं कारण जे यायचं समोर की शाळेमध्ये असताना लिटरली टीचर्स विद्यार्थ्यांना सांगायचे, पैसे द्यायचे की जा तू तंबाखूचं पाकिट घेऊन ये किंवा बिडीचं पाकिट घेऊन ये. घरातले जे वडीलधारे आहेत ते मुलांनाच सांगतात की तुम्ही जाऊन तंबाखू आणि सिगरेट घेऊन या. तर जेव्हा कुटुंबातले सिनियर्सच असं सांगतायत आणि वागतायत तर मुलांना स्वाभाविकपणे वाटतं की हे चांगलंच असणार आहे आणि त्याही पुढे जाऊन आपल्या जे काही सो कॉल्ड फिल्म स्टार्स आहेत किंवा सुदैवाने स्पोर्ट्समन आपल्याकडे करत नाही, पण हे जे फिल्म स्टार लोक उघडपणे जे तंबाखूच्या पदार्थांचं किंवा त्या प्रोडक्टचं ज्यावेळेस मार्केटिंग करतात किंवा ऍडव्हर्टिजमेंट करतात तर मुलांना ते आदर्श आहेत, आज नको असणारे आदर्श आहेत आणि त्यामुळे ते याला बळी पडतात. राहिला प्रश्न पॅसिव्ह स्मोकिंगचा, पॅसिव्ह स्मोकिंग हे ऍक्टिव्ह स्मोकिंग इतकंच हानिकारक आहे हे सिद्ध झालेले आहेत. म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्ये फुफ्फुसाच्या आजारांचं जे प्रमाण वाढलं आहे त्याला एक कारण म्हणजे कुटुंबात असणारे वडील किंवा जे सिनियर्स आहेत ते स्मोकिंग करतात, त्या पॅसिव्ह स्मोकिंगमुळे लहान मुलांमुळे रेस्पिरेटरी डिझीजचं प्रमाण वाढलंय हे सुद्धा आता सिद्ध झालेलं आहे. अगदी डॉक्टर, आता तुम्ही काही महत्वाचे मुद्दे इथे मांडले, त्यामध्ये पॅसिव्ह स्मोकिंग असेल किंवा ऍक्टिव्ह स्मोकिंग असेल, हे दोन्ही प्रमाणात आपण बघितलं तर कर्करोग होण्याची शक्यता बळावते, मात्र तरीही आज मोठ्या प्रमाणात स्मोकिंगची जी समस्या आहे किंवा स्मोकिंग मोठ्या प्रमाणात केलं जात आहे आणि खास करून तरुणांमध्ये हे स्मोकिंगचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय, आणि त्यामध्ये आपण बघितलं तर काही IT सेक्टर्स असेल किंवा BPO सारख्या सेक्टर्समध्ये, कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये जे कार्यरत तरुण वर्ग आहे त्यांच्यामध्ये स्मोकिंग रिलेटेड कॅन्सर प्रमाण जे आहे ते साधारणपणे वाढताना पाहायला मिळतंय का, आणि हे प्रमाण किती आहे? मग हे प्रमाण निश्चितपणे वाढताना दिसतंय. आता सिलेक्टिव्ह आपण IT सेक्टरमध्ये प्रमाण किती आहे असं फिगर्स देणं चुकीचं होईल, कारण तसे काही उपलब्ध नाहीत भारतामध्ये. कारण पण जे काही ताणतणावमुळे होणाऱ्या स्मोकिंग आणि त्याच्यामुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण आम्ही सातत्याने बघतोय की युवा वर्गामध्ये कॅन्सर्स वाढत आहेत. जिथे मी मगा म्हणालो की 90% ऑपरेशन्स आम्ही आधी जे करायचो 10 वर्षापूर्वी ते सगळे 50 किंवा 60 नंतरचे पेशंट होते, आज दुर्दैव आहे की ऑपरेट करणारे
बरेचसे पेशंट्स हे युवा वर्गातले असतात. एक सर्जन म्हणून सुद्धा मला चांगलं वाटत नाही, वाईट वाटतं की ह्या इतक्या कमी एजमध्ये यांच्यावरती ह्या सर्जरीज कराव्या लागतात. बरोबर बरोबर, अर्थात अगदी तरुण वयामध्ये ह्या सर्जरीज कराव्या लागतात किंवा ह्या ट्रीटमेंट्स कराव्या लागतात हे फार दुर्दैवच म्हणावं लागेल. मात्र आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा तोंडाचा कर्करोग किंवा हा ओरल कॅन्सर जेव्हा होतो त्याची सुरुवातीची काही लक्षणं पाहायला मिळतात का? ही लक्षणं कुठल्या प्रकारची असतात? ही लक्षणं दिसल्यानंतर नेमक्या कोणत्या डॉक्टरांचा जाऊन सल्ला घ्यायचा, कशा पद्धतीने निदान करायचं, ह्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? तोंडाचा कॅन्सर सुदैवाने आपल्या शरीरातला एक प्रकारचा इझिली ऍक्सेसिबल ऑर्गन आहे. बरोबर, त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरचं निदान करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या तोंडाची मौखिक आरोग्याची तपासणी करून घेणं शिकलं पाहिजे. आणि जे जे काही प्राथमिक लक्षणे असतात त्याच्यामध्ये तोंडामध्ये जर कधी कुठे पांढरा चट्टा असेल किंवा काळसर चट्टा आहे तोंडावरती, मग ते जिभेवर असेल, घशात असेल, गालावरती असेल किंवा टाळूवर असेल, एखादी जखम आहे ज्यातनं रक्तस्राव होतोय आणि ही जखम 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस असेल तर तिच्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. तोंड उघडायला त्रास होतोय, तोंड उघडण्याची प्रक्रिया कमी झालेली आहे किंवा कान दुखतोय, गळ्यामध्ये ग्रंथी आल्यात, गळ्यामध्ये सूज आली आहे, हे सगळे तोंडाच्या व घशाच्या कॅन्सरची प्रमुख लक्षणे आहेत. आणि यातली काही लक्षणे आढळली तर उगीच आपण स्वतःहून स्वतःचा उपचार करत न बसता त्वरित एखाद्या तज्ञांकडे, मग ते कॅन्सर तज्ञांकडे गेल्या तर सर्वात चांगले, किंवा मग ओरल सर्जन्सकडे जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी आणि त्या निदान करण्याच्या दृष्टीने ज्या काही टेस्ट आहेत त्या करून घेतल्या तर आपलं कॅन्सर नाही निघाला तर आनंद आहे, पण जर कधी असेल तर त्याच्या प्राथमिक अवस्थेत निदान होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरोबर डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात तसं की प्राथमिक अवस्थेत जर का ह्याचं निदान झालं तर नक्कीच तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र बऱ्याचदा असं होतं की त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि प्राथमिक अवस्थेत नंतर आपण खूप उशीर होतो डॉक्टरकडे जायला. तर अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे, कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स यासाठी उपलब्ध आहेत आणि तोंडाचा कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का, त्याबद्दल काय सांगाल? कुठल्याही कॅन्सरसाठी फक्त एक ट्रीटमेंट पुरेशी नसते. आम्ही ट्रीटमेंट ठरवताना वी कॉल इट एज अ मल्टी डिसिप्लिनरी टीम, ज्याच्यामध्ये कॅन्सर सर्जन, किमोथेरपी तज्ज्ञ, रेडिएशन तज्ज्ञ हे मिळवून ठरवतात की कुठल्या प्रकारचा उपचार ह्या रुग्णासाठी सर्वात चांगला आहे. त्याबरोबरच आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सायको ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे मानसिक आरोग्य तज्ज्ञ सुद्धा आहेत आणि आमचे खूप सुंदर रिहॅबिलिटेशन वेलनेस डिपार्टमेंट सुद्धा आहे, ज्याच्यात उपचार केल्यानंतर किंवा उपचाराला सामोरे जाताना मानसिकरित्या पेशंट व त्यांच्या नातेवाईकांची काय काळजी घ्यावी आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा पहिल्यासारखं आपल्या कौटुंबिक जबाबदारी कशा स्वरूपात पार पाडू शकेल याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. आता कॅन्सरच्या, तोंडाच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रियांमध्ये इतके मोठे बदल झालेत की पहिल्यासारखं शस्त्रक्रिया केल्यानंतर चेहरा विद्रूप होण्याचं प्रमाण जवळजवळ नाहीसं झालेलं आहे. आता रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून ऑर्गन प्रिझर्वेशन खूप चांगल्या रीते करता येतं. ऑपरेशन करत असतानाच प्लास्टिक सर्जरी करून जो भाग काढलाय तो पुन्हा पहिल्यासारखा रिस्टोर करता येऊ शकतो. ऑपरेशन केल्यानंतर ज्यांना रेडिएशनची गरज आहे, आपण कोबाल्ट थेरपीच्या जमान्यापासून आता टोमोथेरपी आणि प्रोटॉन पर्यंत येऊन पोहोचलो आहोत. या सर्व इतक्या आधुनिक उपचार पद्धती ज्या जगाच्या पाठीवर कुठेही असतील त्या सगळ्या महाराष्ट्रात आणि भारतात उपलब्ध आहेत आता आपल्याकडे. आणि किमोथेरपी बरोबर टार्गेटेड थेरपीज आहेत, इम्युनोथेरपीज आहेत. मी इतकंच म्हणेल की उपचार पद्धती साधनं भरपूर आहेत आणि याच्यातनं कुठल्याही पेशंट ह्या आजारामुळे दगावू नये असाच सायन्स आणि डॉक्टरांचा पण प्रयत्न आहे. त्याला जोड पाहिजे असतील रुग्णाच्या जिद्दीची आणि नातेवाईकांच्या सपोर्टची. अगदी, आणि मला वाटतं की ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या तुमच्या HCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. HCG मानवता कॅन्सर सेंटर हे नाशिकमध्ये आहे, मुंबई नाका इथे आहे आणि डॉक्टर नगरकर त्या ठिकाणी स्वतः ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कर्करोगाच्या रुग्णांवरती ते ट्रीटमेंट करत आले आहेत. आत्तापर्यंत 1 लाखांपेक्षाही जास्त रुग्णांवरती त्यांनी ट्रीटमेंट केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला जर काही अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. डॉक्टर, आपण छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय तोंडाचा कॅन्सर या विषयी आणि आपल्याला अधिक मार्गदर्शन करतात या विषयातले तज्ञ डॉक्टर राज नगरकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर साधारणपणे ह्या तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण किती आहे, जनजागृतीची किती गरज आहे याबद्दल तर चर्चा केली, मात्र तंबाखू सेवन किंवा धूम्रपान जर आपण नाही केलं तर नक्कीच हा कर्करोग होणार नाही. मात्र ज्यांनी आत्तापर्यंत जे तंबाखू सेवन करतात किंवा धूम्रपान करतात त्यांनी जर हे थांबवलं तर कर्करोग होण्याची शक्यता कमी आहे का, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे. इनफॅक्ट तंबाखूचं सेवन आपण जर कधी अनेक वर्ष केलं असेल आणि आता स्वयंस्फूर्तीने किंवा कुठल्या कुणाच्या मार्गदर्शनाखाली आपण जर कधी हे थांबवलं तर तंबाखू सेवनामुळे झालेला किंवा वाढलेला जो कर्करोगाचा धोका आहे तो कमी होतो. पण तो कमी व्हायला किती वेळ लागतो? असं नाही की आपण कालपर्यंत 20 सिगरेट रोज घेत होता तर आजपासून बंद केलं म्हणजे आज लगेच माझा धोका नाहीसे होता. असं मानलं जातं की साधारण 2 वर्ष लागतात तो धोका 70% कमी होण्यासाठी आणि पूर्णपणे धोका नाहीसा होण्यासाठी साधारण 5 ते 7 वर्ष इतकी कालावधी लागते. बर. पण मग डॉक्टर, फक्त केवळ तंबाखू किंवा धूम्रपान केल्यामुळेच हा तोंडाचा कर्करोग होतोय का इतरही काही कारण असू शकतात कर्करोग होण्याची? प्रमुख कारणांपैकी तंबाखू हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. पण तंबाखू व्यतिरिक्त अन्य जी कारण आहेत त्या कारणांमध्ये समजा जर कधी आपल्याला दाढीची एखादी जर कधी शार्प टूत असेल, दात असेल जो वारंवारपणे गालाला घसतोय किंवा जिभेला घर्षण करतोय तर या क्रॉनिक इरिटेशनमुळे सुद्धा तोंडाचे कर्करोग होण्याचं प्रमाण आहे. आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा एक विषाणू आहे त्या विषाणूमुळे सुद्धा घशाच्या कर्करोगाचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे आणि त्याचं रिलेशन ऑलमोस्ट 70% पेशंट ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा विषाणू असल्याचं निदान झालेलं असतं. अगदी. मगाशी आपण बोलता बोलता असंही म्हणालो होतो की स्त्रियांमध्ये देखील आता धूम्रपानाचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे, तर अशा या स्त्रियांमध्ये जर हे प्रमाण वाढत चाललं असेल तर पुढे जाऊन त्यांना कन्सिव्ह करायला किंवा बाळ जन्माला घालायला काही प्रॉब्लेम होऊ शकतो? हो, बेसिकली इन्फर्टिलिटीचं एक प्रमुख कारण स्मोकिंग पण आहे. बर. इनफॅक्ट या स्मोकिंग किंवा टोबॅको कन्झम्पशनमुळे आपले पिरियड्स इरेग्युलर होणे किंवा इन्फर्टिलिटी होणे हे माहिती आहे आणि हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि एक टोबॅको रिलेटेड कन्झम्पशन खास करून स्त्रियांमध्ये जे ऑब्झर्वेशन आहे, एक तर ज्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया आहेत किंवा लोअर सोशिओ इकॉनॉमिक ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये तंबाखू मिसरी याचं प्रमाण जास्त आहे. आणि सेकंड एकदम हाय प्रोफाईल किंवा अपर क्लास मिडल क्लास जे पेशंट्स आहेत, लेडीज आहेत, ज्यांच्यामध्ये एक फॅशनच्या स्वरूपामध्ये मग ते टोबॅको गुटखा कन्झम्पशन असेल, पान मसाला असेल किंवा स्मोकिंग असेल. आणि आता नव्याने जे फॅशन सुरू झालेली आहे ती म्हणजे हुक्काचीच फॅशन सुरू झाली. बरोबर. ते सांगताना सांगतात की टोबॅको लेस हुक्का आहे, पण कुठलंही इरिटेशन कुठलंही ऍडिक्शन हे शरीरासाठी हानिकारक आणि वाईटच असतं. अगदी अगदी डॉक्टर. खरं तर धूम्रपान करणं किंवा तंबाखूचं सेवन करणं हे हानिकारक असं आहे आणि यामुळे कर्करोगही होऊ शकतो. मात्र एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या HCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये की नेमक्या कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत ती ह्याच्यावरती आपण उपचार करतो आणि हा जो कर्करोग आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, अगदी थोडक्यात काय सांगाल? मॅडम, HCG मानवता कॅन्सर सेंटर ही आमची एक टीम आहे. आज 35 पेक्षा जास्त कॅन्सर तज्ज्ञ आम्ही एकत्रितरित्या रुग्णांचे उपचार करतो. टोटल टीम जवळजवळ 700 आम्ही जण आहोत. रोज 450-500 रुग्णांवरती आम्ही उपचार करतो. आमचा हेतू एकच असतो, शास्त्रोक्तरित्या सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रोटोकॉलच्या आधारे आपण रुग्णांना पूर्णपणे कसं बरं करू शकतो आणि ह्या कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून कसं वाचवू शकतो या हेतूने आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. अगदी. आणि मला वाटतं की हे तुमचं कार्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अगदी दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी तुम्ही मोफत खरं तर ही चिकित्सा पद्धती राबवतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. अगदी कोरोना काळातही तुम्ही शस्त्रक्रिया केल्यात आणि त्या यशस्वी देखील झालेल्या आहेत. त्याचबरोबर तंबाखू सेवन आणि
जे धूम्रपान करणारे जे तरुण आहेत त्यांनी खरं तर हे थांबवायला पाहिजे, कारण की कर्करोगाचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे आणि खास करून तरुण वर्गाने हे जर थांबवलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या भारतासाठी होणार आहे. आणि डॉक्टर, स्वतः तुम्ही आणि तुमची पूर्ण टीम आणि HCG मानवता कॅन्सर सेंटर हे गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये आणि खास करून कर्करोग बरा करण्यासाठी त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी झटत आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन या तोंडाच्या कॅन्सरबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि ह्यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.